2010 साली एकतर दीड एफएचा झाला होता, तुम्ही आल्यानंतर तो अडीच केला, आता साडेचार पर्यंत जाण्याची मात्रा केलेली आहे. परंतु मी मगाशी आपल्याला सांगितलं की तो फसवा, ज्यांनी तुमच्यानंतर त्यांनी जे बदल केले ते फसवे, जो जी आर निघाला तो पण फसवा आहे. मी बिल्डर लोकांच्या माध्यमातून बोलत नाही, परंतु रिडेव्हलपमेंट करण्यासाठी जे विकासक येतील येतील त्या विकासकांवर पूर्वी स्टेअरकेस लिफ्ट किंवा फॉरवर्ड हे एफएसआय मध्ये काउंट केले जात नसत, आताच्या ह्या नवीन आलेल्या जी आर मध्ये ते काउंट केलेले आहे. आणि किंबहुना त्याचे पैसे पण लावलेले, म्हणजे उद्याला ज्याला तो एफएसआय वाढेल त्याला त्याचे पैसे सिडकोला अदा करावे लागतील. आणि ज्या विकासकांनी ज्याला काही डेलिपेडेंट झालेल्या म्हणजे नादुरुस्त झालेल्या इमारतींच्या सोसायट्यांबरोबर त्या लोकांनी जे करार केले होते त्याला त्यांनी एकूणच जो भाग एफएसआय मध्ये कॉन्ट केला जात नव्हता त्याचं लक्ष घेऊन त्यांनी स्क्वेअर फीट लोकांना कबूल केले होते. एकूण आताचा जर बघितलेला डीसीआर तुम्ही युनिफाईड डीसीआरचा फोटो बघता, बिल्डर थोडेसे काचाकूच करायला लागले. त्याचं म्हणणे की आम्ही इतक्या इतक्या एफएसआय देऊ शकणार. माझं म्हणणं असं की तुमच्या कालखंडामध्ये मगाशी मंदात्रांनी विचार केला की या खेडेगावामध्ये गरजेपोटे लोकांनी घरं बांधली, त्याला ती शिडको महापालिका जॉईंट व्हेंचर करून ते तोडफोड करत होते. तुमच्या कालखंडात तुम्ही त्याला स्थगिती दिली आणि 2015 पर्यंत ज्या लोकांची घरं बांधलेली त्याला तुम्ही एक प्रकारचं संरक्षण केलं. परंतु अजून सुद्धा ह्या युनिफाईड डीसीआर मध्ये फार गडबडी आहे. मी लोकांचं निवेदन घेतो, आपल्याशी चर्चा करतो. नगरविकास मंत्री महोदयांना पण मी बोललो की तुम्ही जे केलेलं आहे हा भूलभुलैया आहे. लोकांना तुम्ही म्हणजे दाखवता गाजर आणि ते म्हणजे बैलगाडीच्या पुढे लटकवलेल्या काठीला ते गाजर आणि गवत ते बैल चालत राहतील ना ते आयुष्यभर त्यांना मिळणार. आणि म्हणून आम्ही म्हटलेलं की आमच्या सातबारा उत्तरावर आमचं नाव असताना आम्हाला भाड्याची घरं नको आहे. नुसती गावाला नाही तर गावच्या परिसरात बाहेरच्या लोकांनी बांधले त्यांना सुद्धा मालक होता आला पाहिजे. शिडकोच्या माध्यमातून एनआयजी सेक्शन मध्ये लोकांनी घर बांधली, रिपेअर केली, वाढवला, गरजेपोटी लोकांनी कायदा पुस्तकात बांधून ठेवणार मानला, त्या लोकांना सुद्धा मालकी हक्काने घर मिळालं पाहिजे आणि झोपटीच्या लोकांना असं मिळालं पाहिजे. आणि त्यात तुम्ही लवकरच आता म्हणजे आता मी सांगणार ना किंवा लवकर तुम्ही 2 महिन्यात मुख्यमंत्री घ्यावं, आय विल नॉट से दॅट. शिडकोचं काम संपलेलं आहे, वाईट शिडको देखभाल होईल. आता महापालिकेचे आयएएस ऑफिसर त्यांच्या ताब्यात द्या. आणि महापालिकेचे लोक सुद्धा आता काय झालं तर मी तर हे राजकीय व्यासपीठ नाही, महापालिकेचे अधिकारी पण हे महापालिकेचा कार्यक्रम आहे. म्हणून मी एवढं सांगतो की आज होणारा अंधार हा अंधार कायम राहत नाही, तो उजेड होऊ शकतो. आणि म्हणून तथाकथित सर्व अधिकाऱ्यांना माझा मेसेज आहे की तुम्ही कायद्याच्या चौकटीत अयोग्य असेल त्या गोष्टी अयोग्य म्हणून समजा, परंतु कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन त्या गोष्टी करत असाल तर दिवस बदलणार. आम्ही सूड घेणार नाही भावनाने बोलत नाही, परंतु ज्या ज्या लोकांनी गोरगरिबाचा छल केला त्या लोकांना त्यांचे जाब द्यावे लागतील. हा गणेश नाईक हा तुम्हाला शब्द निश्चितपणे उच्चारून सांगतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.